पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2019 संच ए प्रश्नपत्रिका क्रमांक 1 विभाग 2 गणित प्रश्न 61 ते प्रश्न 65 आता आपण सोडवू। प्रश्न 61 विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक शाळेला 15,08,980 रुपये अनुदान देण्याचे ठरविले। महाराष्ट्रातील 168 शाळांसाठी एकूण किती रुपये अनुदान द्यावे लागेल? आता आपणाला एका शाळेला दिलं जाणारं जे अनुदान आहे ते 15,08,980 रुपये आहे आणि यावरून अनेक शाळांसाठी म्हणजे 168 शाळांसाठी किती अनुदान द्यावं लागेल हे शोधायचं आहे। एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार करतो म्हणजे आपणाला 15,08,980 168 हा गुणाकार करावा लागेल। आता आपण एक थोडा विचार करू की हा एवढा मोठा गुणाकार करत बसण्यापेक्षा आपल्याला आणखी काही कमी वेळेसाठी काही करता येईल का? तर बघा, इथे जर पर्याय बघितले तर पर्यायामध्ये 680, इथे 640, इथे 640 आणि इथे 640 दिसतंय। शेवटचे जे 3 डिजिट आहेत, 3 अंक आहेत शतक दशक एकक स्थानचे, ते इथं 640 समान आहेत, इथे 680 आहे। मग आपण असा विचार करूया की ह्या 3 अंकांपेक्षा एक जादा अंक जर हा जो चौथा घेतला 1000 स्थानचा अंक, तर इथे 3,680 आहेत, इथे 8,640 आहेत, इथं 1000 स्थानी 0 आहे, 640 आहेत आणि इथे 1,640 आहेत। मग एवढं उत्तर जर आपण शोधलं या गुणाकारातनं 1000 स्थानपर्यंत कोणते अंक येतील हे जर शोधलं तर आपला 1000 डाव्या बाजूला म्हणजे दशहजार, लक्ष आणि दशलक्ष हे गुणाकार करायची आवश्यकता भासणार नाही। म्हणजेच काय तर 3 डिजिट सारखे, 3 अंक सारखे आहेत इथं, इथं आणि इथं, इथं 680, 40 फक्त मोठा येतो। तर आपण असं करू, 3 अंक आहेत, 3 अंकापर्यंत समान उत्तर आहे, तर चौथ्या स्थानचं म्हणजे 1000 स्थानपर्यंत उत्तर येईल हे आपण तपासायसाठी 4 अंक घेऊयातले, म्हणजे 8,980 168 गुणू, 8,980 x 168 एवढं जरी आपण सोडवलं तरी आपल्याला उत्तरापर्यंत जाता येईल। आपण बघूया, 8 ला 0 ने गुणलं 0 येईल, 8 8 64 हातचे आले 6, 8 9 72 आणि 6 72 आणि 6 78, 8 राहिले इथे शतक स्थानी, हातचे 1000 7 जातील, 8 8 64 64 आणि 7 64 आणि 7 71 अधिक, आता दशक न गुणणार आहे आपण। तर आता आपण असा विचार करूया की सरळ 16 पाठ आपल्याला येतो म्हणून आपण 16 गुणू, 16 दशक आहेत, मग एककात आपण 0 देऊ, 16 0 गुणलं 0 आलं, 16 8 128 8 आले, हातचे आले 12, 16 9 144 आणि 12, 144 आणि 10, 154 आणि 2 156, हातचे आले 15, 16 8 128 आणि 15, 128 आणि 10 138, 138 आणि 5 143, आणि याची आपण बेरीज करू, 0 4 8 आणि 8 16, हातचा 1 आला, 1 आणि 6 7 आणि 1 8, 7 आणि 3 10 0 चालला 1 आणि 4 आणि 1 5 आणि 15, म्हणजे आपलं हे जे उत्तर आलेलं आहे पर्यायात कुठं आहे तेवढी शोधूया। तर लक्षात येईल आपल्या की 640 पर्यंत तर निश्चित इथं समान आहे, मग आपल्याला 4 किंवा 5 अंक बघावे लागतील, तर 08640 08640 इथं आहे, त्यामुळं हा पर्याय येईल, म्हणजेच तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल। आता हे एवढं सगळं करत बसण्यापेक्षा आणि परीक्षेमध्ये आपणाला खूपच जर वेळ वाचवायचा असेल तर आपणाला काय विचार करता येईल ते बघूया। आता या उदाहरणामध्ये प्रत्येक शाळेला 15,08,980 रुपये अनुदान दिले, म्हणजे ही संख्या दशलक्षपर्यंतची आहे, म्हणजेच 7 अंकी संख्या आहे, 1000,000 ही 7 अंकी लहानात लहान संख्या आहे। इथे 15,08,980 दिलं, ही दशलक्षपर्यंतची संख्या आहे, इथे 7 अंक आहेत, 3 आणि 2 5 आणि 2 7, तर एक
दहा लक्ष ही आपण लहानात लहान सात अंकी संख्या विचारात घेऊ आणि इथे 168 दिलं ही तीन अंकी संख्या आहे म्हणजे तीन अंकी संख्येने गुणले मग आपण तीन अंकी लहानात लहान विचारात घेऊ 100 हा जर गुणाकार केला तर आपल्याला लक्षात येईल की ही 60 आणि ही 20 80 एकच्या पुढे द्यावी लागतील म्हणजे ती संख्या 9 अंकी येईल एकच्या पुढे आपल्याला ही 6 आणि ही 20 द्यावी लागतील म्हणजे आपली संख्या 3 2 2 2 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9 याचा अर्थ काय तर दशलक्ष संख्या आहे आणि तिला 3 अंकी म्हणजे शतक संख्येने गुणलं तर उत्तर 9 अंकी येईल किंवा 10 अंकी येईल 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 8 अंकी आहे इथे 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 8 अंकी आहे इथे 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9 अंकी आहे इथे 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9 अंकी आहे म्हणजे आपलं उत्तर जे असेल ते या दोन पर्यायात असेल पर्याय 2 आणि 4 मध्ये 1,508,980 गुणिले 168 हा गुणाकार करताना आपल्या लक्षात येईल हे आहेत 1,500,000 आणि इथे हा एक शतक आहे असा विचार करू तर इथे 1,500,000 आणि 100 ने जर गुणलं तर काय येईल आपलं तर 15 × 1 = 15 इथं येतील 15 आणि याच्या पुढे हे ह्या शून्य येतील 70 येतील म्हणजे 9 अंकी संख्या तयार होईल मग कुठली होईल संख्या तयार बघा 15 कोटी ही संख्या मिळेल मग 15 कोटी जी आहे यापेक्षा हे उत्तर निश्चितच जास्त असेल कारण वरती अजून 8,980 आणि इकडे 68 आहे मग 15 कोटीपेक्षा मोठी असणारी संख्या इथे ही 10 कोटीच आहे म्हणजे उत्तर आपलं 25,35,08,640 हे येईल प्रश्न 62 सकाळी 7:30 शाळेत आलेला निलेश शाळेतून 330 मिनिटांनी शाळेतून घरी जायला निघाला तर तो किती वाजता घरी जायला निघाला सकाळी तो 7:30 म्हणजे सकाळी 7:30 तो शाळेत आलेला आहे म्हणजे आपण असं लिहू तास आणि मिनिटे 7:30 तो शाळेतून 330 मिनिटांनी घरी जायला निघाला म्हणजे 330 मिनिटं तो शाळेत थांबला आणि त्यानंतर घरी जायला निघाला 330 मिनिटे म्हणजे किती तास किती मिनिटे तर आपल्याला माहित आहे 60 मिनिटांचा एक तास होतो मग 6×5=30 म्हणजे 300 मिनिटाचे 5 तास होतील आणि वरती 30 मिनिटं आहेत ती 30 मिनिटे बघा मी काय म्हटलं 330 मिनिटे म्हणजे 300 + 30 एवढी मिनिट 300 मिनिटांचे तास किती होतील 5 तास कारण का तर 60 मिनिटाचा एक तास 300 मिनिटाचे 5 तास तर 5 तास आणि ही 30 मिनिटे असं येईल 330 मिनिटे म्हणजे 5 तास 30 मिनिटे मग एवढा तो शाळेत थांबला आणि तो निघाला परत यानंतर मग दोन्हीची बेरीज करू 30 × 30 मिनिटं 60 मिनिटं आणि 7 × 5 = 12 12 तास 60 मिनिटे 60 मिनिटांचा एक तास होतो म्हणजे काय होईल इथं हातचा एक येईल इकडे म्हणजे इथं राहतील 0 मिनिटे आणि 60 मिनिटाचा एक तास झाला तो आपण हातच्यात दिला 12 × 13 वाजलेले असतील आणि 13 24 तशी घड्याळाप्रमाणे म्हणजे 1 वाजलेले असतात 12 तशी घड्याळात म्हणजे तो 1 वाजता घरी जायला निघाला असं आपण हे मांडणी करून सोडवू शकतो आणि तोंडी कसं सोडवायचं ते बघा 330 मिनिटं म्हणजेच आपण 300 मिनिटाचे 5 तास केले मिनिटाचं तासात रूपांतर 60 मिनिटाचा एक तास म्हणून 60 × 5 केलं की 300 येईल 300 मिनिटं यातली कमी केली तर 5 तास आणि वरची ही 30 मिनिटं आणि या दोन्हीची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल बघा 7 × 5 = 12 तास 30 × 30 = 60 मिनिटे 60 मिनिटांचा एक तास हे 12 तास आणि हा एक तास 13 12 च्या पुढे एक तास आणखी म्हणजे 12 × 13 = 24 तशी घड्याळात 13 वाजलेले असतील आणि 12 तशी घड्याळात 12 आणि 1
मिळवला म्हणजे 12 च्या पुढे 1 तास गेलो की 1 वाजलेले असतील. पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर येईल. प्रश्न 63. चैतालीचा जन्म 3 ऑगस्ट 2000 ला बुधवारी झाला तर तिच्या 10व्या वाढदिवसाला कोणता वार असेल. आता आपणाला ठाऊक आहे नियम की आपण एका वर्षातून पुढच्या वर्षात जाताना एक दिवस मिळवत जात असतो आणि मग आपण काय करूया तर इथं आपण चैतालीचा जन्म जो आहे ते 3 ऑगस्ट 2000 बुधवारला झालाय असं म्हटलंय. तर याच्या पुढे आपल्याला 10वा वाढदिवस मागितलाय म्हणजे आपल्याला बुधवारच्या पुढे 10 दिवस निश्चितच पुढे जावं लागेल आणि त्यात काही लीप वर्षे येतील त्याची आणखी एक एक दिवस पुढे जावं लागेल कारण 365 दिवसांचं सामान्य वर्ष असतं आणि सामान्य वर्षातून पुढच्या सामान्य वर्षात जाताना आपल्याला ठाऊक आहे म्हणजे आपण म्हटलंय वर्षाची सुरुवात 1 जानेवारीला होत असेल तर पुढच्या वर्षीचा 1 जानेवारीचा जो वार असेल तो कोणताही 365 दिवसांचं वर्ष असेल तर आपण एक दिवस पुढे जातो एक वार पुढे जातो आणि 366 असेल तर 2 वार पुढे जातो म्हणजे इथं निश्चितपणे 10 वाढदिवस आहेत म्हणजे 10 दिवस पुढे जावं लागेल आणि या कालावधीमध्ये 29 फेब्रुवारी लीप वर्ष जे असेल ते 29 फेब्रुवारीची किती वर्ष आलेत ती शोधावी लागेल. आता फेब्रुवारी नंतर ऑगस्ट आहे 2000 हे लीप वर्ष आहे परंतु हे फेब्रुवारी 2020 हे या कालावधीत येत नाही म्हणून आपण ते लीप वर्ष यात एक दिवस मिळवू शकत नाही. मग 2000 नंतर पुढचं कुठलं लीप असतं तर 2004 आणि त्याच्या पुढचं लीप कुठलं असेल 2008 म्हणजे इथं 2 दिवस आपणाला पुढं आणखी मिळवावे लागतील कारण 3 ऑगस्ट 2000 ते 3 ऑगस्ट 2010 या कालावधीमध्ये फक्त 2 लीप वर्ष येतात म्हणजे आणखी 2 दिवस आपणाला मिळवावे लागतील. एकूण 12 दिवस पुढे जावं लागेल बुधवारच्या पुढे 12 दिवस जावं लागेल. मग आपण असं करूया की आणखी सोपं करू या 12 चे आठवड्यात रूपांतर करू 12 ला 7 न भागलं की 7 × 7 आणि 1 आठवडा म्हणजे याचा अर्थ होईल 1 आठवडा आणि 5 दिवस 7 × 7 5 बाकी उरली 1 आठवडा झाला आणि 5 दिवस 7 न 7 दिवसांचा 1 आठवडा असतो म्हणून 7 न भागतो आणि मग आपणाला 5 दिवस जर पुढे गेलो आपण बुधवारच्या तर आपणाला ते उत्तर मिळेल. तर कसं हे केलं 1 आठवड्यात रूपांतर केलं म्हणून काय झालं 1 आठवड्यानंतर तोच वार परत येतो म्हणून आपण ते आठवडे बाजूला काढले. तर 5 दिवस आपण बुधवारच्या पुढे जाऊ गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार म्हणजे आपलं उत्तर येईल बुधवारच्या पुढे 5 दिवस गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार. तर चैतालीचा 10वा जो वाढदिवस असेल तो सोमवारी असेल. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 64. पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये 2012 साली नागपूर जिल्ह्यात 317,528 बालकांना व अमरावती जिल्ह्यात 204,537 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. इथं एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले असं विचारले म्हणून आपणाला इथे बेरीज करावी लागेल. मग 317,528 अधिक 204,537 207,537 यांची बेरीज करू. 7 × 8 = 1505 हातचा 1 आला 3 × 3 = 6 5 × 5 = 10 हातचा 1 आला 7 × 4 = 11 12 × 2 हातचा 1 आला 2 × 3 = 5 म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 522,065 522,065 इथे पर्यायात कुठं आहे तर 522,065 पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. परंतु इतके आकडेमोड करत बसायची आवश्यकता नाही. मी नेहमी सांगतोय तुम्हाला की आपण आपला वेळ वाचवण्यासाठी प्रयत्न करायचा एकूण करायचा आहे. पहिल्यांदा एककांची बेरीज करू इथंच आपण कसं शोधायचं बघा बाजूला कच्चं काम सुद्धा करता आवश्यकता भासणार नाही.
आठ आणि सात पंधरा, म्हणजे एककात किती आले पाच, इथे आपण एक लिहू पाच। आता त्यानंतर आपण हातचा एक आलेला आहे, आठ आणि सात एककाची बेरीज, पंधरा एकक आली, त्यातले पाच एकक स्थानी लिहिले, हातचा एक आला तो इथे लिहूया। दोन आणि हातचे एक तीन, म्हणजे आता दशकांची बेरीज करणार आहे, दोन आणि एक तीन, तीन आणि हे तीन सहा, आता पासष्ट आलेला आहे, म्हणजे दशक स्थानी सहा एकक स्थानी पाच। इथे कुठे पर्याय अशी मांडणी आहे की दशक स्थानी सहा आणि पाच आहे, तर फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक तीन मध्ये दशक स्थानी सहा आणि एकक स्थानी पाच आहे। मग आपल्याला डावीकडच्या अशतक, हजार, दश हजार, लक्ष पर्यंतच्या बेरजा करण्याची गरज आहे का? नाही, आपल्याला इथं पर्यायात सरळ उत्तर सापडलेलं आहे, इथे शून्य पाच आहे, तिथे शून्य साधने पाच, आणि इथे पासष्ट, म्हणजे ही हे उत्तर इथं आपल्याला दशक पर्यंतची बेरीज करूनच आपण शोधलेलं आहे। जर इथं आणखी कुठं सहा असतं, म्हणजे दशक स्थानी सहा एकक स्थानी पाच असं आणखी कुठं असतं, तर मग शतकांची बेरीज करून तपासायचं। अशा पद्धतीने आपण आपला वेळ वाचवू शकतो, हेही लक्षात घ्या। प्रश्न पासष्ट, गुरुस्मृती विद्यालयात 2,250 विद्यार्थी शिकत आहेत, ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? आता 2,250 म्हणजे 2,000 आणि पाव हजार, हजारचा पाव भाग, हजारचा पाव भाग किती असतो 250, आणि ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचे, 2,000 अधिक 250 म्हणजे 2,250 असं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहावं लागेल। पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल।